सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिजाऊ कमर्शियल बँक अमरावती अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या लुटारू गँगच्या सदस्यांच्या भानगडी बाहेर काढल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन चांगली सरकली असून यातून ते सातत्यानं जनसंचलन आणि सिटी न्यूजला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोठाळे यांची तळी उचलून धरणारा आणि जनसंचलन तसेच सिटी न्यूज चॅनलवर प्रीत पत्रकारिता जातीयवादाचा आरोप करणारा अनिल बंड याच्याच भानगडी आता बाहेर येऊ लागल्यात। हा बंड नावाचा व्यक्ती खरंच बंड आहे हे आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत। एवढंच नाही तर त्याला वाचवण्यामागे कोणाचे हात आहेत हे देखील आम्ही सांगणार आहोत। वाचकांसाठी ही एक नवीन प्रकारची माहिती आज या ठिकाणी आम्ही देत आहोत। यावरून वाचकांना देखील कळून चुकेल की कोण योग्य आहे आणि कोण बदमाशी करतंय। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या अनिल बंड नावाच्या व्यक्तीनं अत्यंत घाणेरडी आणि खोटी माहिती प्रसारित केली। आमच्या वाचकांना हे माहितीच आहे की गेल्या सुमारे 4 महिन्यांपासून आम्ही अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल बँकेत होत असलेल्या गैरव्यवहार भ्रष्टाचार यांची पुराव्यानिशी माहिती आम्ही प्रकाशित करीत आहोत। दैनिक जनसंचलन कधीही कोणाची बदनामी करण्यासाठी पत्रकारिता करत नाही। ते जे काही खरं आहे ते मांडण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो। जिजाऊ बँकेचे नेहमी विविध चर्चेत असलेले अध्यक्ष कोठाळे साहेब आणि त्यांच्या कंपनीची भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही चव्हाट्यावर आणली आहे। शेगाव येथील थकित कर्जदार डिगंबर पुरी यांच्या संदर्भात बँकेच्या प्रशासनानं जी काही अमानुष वागणूक पुरी कुटुंबियांना दिली त्या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित आणि प्रसारित केले। मात्र या प्रकरणातून चौताळलेल्या कोठाळे यांनी स्वतःची चूक सुधारण्याऐवजी आमच्यावरच नाना प्रकारचे आरोप केलेत। हे कमी म्हणून की काय मग कोठाळे यांनी नात्यातल्या दुसऱ्या लोकांना हाताशी धरून जनसंचलनची बदनामी करण्याचा डाव सुरू केला। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या बंड नावाच्या व्यक्तीनं पोस्ट टाकून जनसंचलन आणि सिटी न्यूज नाना प्रकारचे आरोप केले तसेच इतर अनेक अज्ञात लोकांवर विविध प्रकारचे आरोप ठोकून दिले। कोणताही व्यक्ती त्याची बदनामी होत असल्यास तो दुसऱ्यांना नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्याकडे स्वतःच्या बचावाचे फार काही मार्ग नसतात। असाच प्रकार कोठाळे वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरून करीत आहेत। तर या बंड नामक व्यक्तीने जी काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली त्यात जनसंचलन सिटी न्यूजवर अनेक खोटे नाटे आरोप केले। त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही। सत्यासाठी लढताना अशा प्रकारचे घाणेरडे आणि निखालस खोटे आरोप होतच असतात। परंतु मुख्य मुद्दा हा आहे की हा बंड नावाची व्यक्ती आहे तरी कोण आणि ती व्यक्ती महाभ्रष्टाचारी कोठाळे यांची इतकी बाजू का लावून धरतीये? का कोठाळे यांच्यासाठी ही व्यक्ती एवढ्या ताकदीनं किल्ला लढवत आहे? याचे सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ही बंड नावाची व्यक्ती ही कोठाळ्यांची नातेवाईक असल्याचं सूत्रांकडून कळालं आहे। तसेच अमरावती येथे जिजाऊ कमर्शियल बँकेत संचालक म्हणून कार्यरत आहेत। विशेष म्हणजे कोठाळे आणि त्यांच्या बाकी संचालकांप्रमाणेच ही व्यक्ती देखील नियमबाह्य पद्धतीनं या बँकेच्या संचालक पदावर कार्यरत आहे। कारण आम्ही यापूर्वीच्या काही भागांमध्ये म्हटल्याप्रमाणे सरकारी नोकरीत असलेल्या किंवा सरकारी अनुदानित शिक्षण संस्थेवर कार्यरत व्यक्ती अशा प्रकारच्या संचालक मंडळांवर राहू शकत नाही। त्या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने तशा प्रकारची रितसर परवानगी दिली तर हे होणे तसे काही कठीण नाही, परंतु तशी संमती आवश्यक आहे। मुळात या बंड नावाच्या व्यक्तीला त्याच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची परवानगी आहे की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। त्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे ती व्यक्ती नियमबाह्य पद्धतीनं संचालक पदावर कार्यरत आहे हे नियमात बसते का याची ही स्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा माहिती अधिकार कार्यकर्ते उत्तम चरपे यांनी बंड यांच्या विरोधात माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडे मागितली त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माहिती अधिकाऱ्यानं हा अर्ज बंड ज्या कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य करतो त्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाकडे अर्ज वर्ग केला। या अर्जानुसार बंड या व्यक्तीची सविस्तर माहितीही देणं बंधनकारक होतं। मात्र या महाविद्यालयाच्या माहिती अधिकाऱ्यांना चरपे यांना पत्र पाठवून तुम्ही मागितलेली माहितीच गोलमाल गोलमाल या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याची माहिती दिली आहे। यावरून हा सर्व काही बनाव उघड होतो कारण माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती द्यायला काहीही हरकत नव्हती। बंड यांच्या विषयीची माहिती ही काही राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सामाजिक शांतता भंग करणारी अजिबात नाही की जी सार्वजनिक करता येते। अत्यंत साधी सरळ माहिती असून देखील ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे। यावरून संबंधित कृषी महाविद्यालय हे देखील बंड यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे कारण जर या संदर्भातील खरी माहिती ही माहिती अधिकारात दिली गेली असती तर बंड यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या असत्या। तशाही त्या वाढणारच आहेत म्हणा। कृषी महाविद्यालयानं केलेला हा प्रकार म्हणजे सरळ सरळ माहिती अधिकार कायद्याचा भंग आहे। कोठाळे यांच्याशी संगन
धरणे म्हणजे असंघाशी संघ धरण्यासारखं आहे, तेच काम बंडे यांनी केलेले आहे। त्यामुळे यापुढील काळात बंडे यांच्या संदर्भातही माहिती सविस्तर घेऊन त्याबद्दल सविस्तर वृत्त प्रकाशित करावे लागेल। आतापर्यंत आम्ही जिजाऊ कमर्शियल बँकेच्या संदर्भात समजत होतो की दाल में कुछ काला है, परंतु आता हे म्हणण्याची वेळ आली आहे की दाल में काला नहीं पूरी दाल ही काली है। मंडे साहेब, तुम्ही कितीही कोठाळे यांचे हनुमान बनण्याचा प्रयत्न करा, परंतु कोठाळे यांच्या भ्रष्टाचारांच्या लंकेचं दहन हे जनसंचलन सिटी न्यूजच करेल। त्यामुळे तुम्ही कृपया भ्रष्टाचारांचा बचाव करून स्वतःला देखील या रंधुधुमीमध्ये सामील करून घेऊ नका। नोकरी पेशा असलेल्या माणसानं अशा भ्रष्टाचारांना साथ देणं कदापिही उचित नाही। जर तुम्हाला कोठाळे यांनी काही चुकीची माहिती देऊन तुमची दिशाभूल केली असेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगू। परंतु कोठाळ्यांच्या सांगण्याने आमच्यावर खोटे नाटे आरोप करू नका, अन्यथा कोठाळ्यांसोबत तुम्ही देखील लपेटले जाल। सुक्यासोबत ओलं देखील जळत असतं, परंतु तुम्ही ती ओली लाकडं होऊ नका, अन्यथा आम्ही तर लढाई कधीही तयार असतो। तुम्ही याबाबत विचार करणं तुमच्याच फायद्याचं राहील। सिटी न्यूज बुलढाणा। माझे नाव अश्विन देवेंद्र दादो, मी शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो। इथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली, तसेच इथले विद्यार्थी रविवारचे त्यांचे उपयोग झाला, तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली। मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले। शिवशाही युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था। 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खडगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIIT ला प्रवेशित। बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध। 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे। सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस, येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस। संपर्क 0-72-62-33-34, पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा। चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण।